की वाढवा ठीक हो क्या गोडगोड बोला की ज्या शुभेच्छा सातत्यानं दिल्या जातील तुम्ही माहिती तिळगुळ घ्या समोर तर प्रत्येक जण गोड बोलतं मतलब प्रत्येकाला मागे सुद्धा गोड बोलायला शिका नक्कीच हा सुद्धा एक चांगला संकेत आम्ही या व्यासपीठावर आम्ही तुम्हाला देऊ आणि सर्वांना घेऊन चलतोय मॅच कडे जिथे सामना रंगतोय या ठिकाणी चिंचवली वर्सेस पिसवली अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल नाणेफेकी जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण घेतलंय पिसवली या संघानं कल्याण विभागातला हा संजयचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल तर त्याला फाईट करेल चिंचवली टीम की ज्या टीमची ओळख आहे आशिष आणि त्याचबरोबर योगेश आणि त्या दोन्ही फलंदाजांना सलामी करताना तुम्ही पाहू शकाल चिंचवली टीमच्या बाजूनं या सीझनला अतिशय चांगला खेळ हा चिंचवली संघ करतोय आणि या मलंगड विभागाचं लक्ष यांना आपल्या टीमकडे खेचून आणलंय अशा प्रकारची चांगली कामगिरी तुम्हाला पाहायला मिळाली योगेश आशिषकडनं म्हणजे या ठिकाणी पाहिजे स्वतःला किती प्रूफ करतोय कारण समोर टेनिस बॉलचं एक मोठं नाव आहे संजय ज्याच्या नावाने या पिसवली टीमला ओळखलं जातं तो सज्ज होतोय गोलंदाजीसाठी बेस्ट ऑफ लक बुद्ध टीम शो द गुड गेम एक चांगला क्रिकेटचा दर्जा क्रिकेटचा स्टँडर्ड या मॅचमध्ये नक्कीच प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल स्ट्राईक अँडवरती फलंदाज आहे योगेश सज्ज होतोय पहिला चेंडू लव फुल टॉस होता बॅकफुटला आले शॉटसाठी जागा बनवली अनसाईडला चेंडूला वळवलं जात आहे चेंडू ते स्कोअर ऑफ द विकेट तोपर्यंत दोन धावेनं शुभारंभ सुरू झालाय या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या चिंचवली टीमचा अकाउंट ओपन करून दिलाय फलंदाजी करताना योगेशनं एक अतिशय चांगली क्रीडा स्पर्धा तुमच्या समोर आहे स्वर्गीय चंदुशेट ठोंबरे की जी स्पर्धा तुम्ही पाहता त्यांच्या नावाने एक स्टँड सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर मराठी माणसाचा मानबिंदू हिंदुदेश सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तिसऱ्या पंधांची मागणी मदती केली जाती आहे जायचे बिभीषण माद्रे अतिशय मेहनत या स्पर्धेसाठी घेत आहेत प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीकडे आमचे संदीप ठोंबरे असतील बिभीषण माद्रे असतील अरुण असतील आकाश असतील प्रत्येकाकडनं लक्ष दिलं जात आहे आणि स्पर्धा यशाच्या उंच शिखरावरती प्रवास करताना तुम्हाला पाहायला मिळतीय तिसऱ्या पंधराच्या भूमिकेमध्ये पुढे सरकताना या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल चंद्रकांत ठोंबरे खूप वर्ष क्रिकेट खेळला नाही तुम्ही मग क्रिकेट जगलेत या खोणी गावाचं नेतृत्व सातत्यानं केलंय आणि आज त्यांना इन ॲक्शन मध्ये तिसऱ्या पंधराच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल जो प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा GTC च्या माध्यमातून स्मार्टफोन लॅपटॉपमध्ये एन्जॉय करतोय त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून एक अतिशय भव्य दिव्य नीटनेटक देखणं आयोजन तुम्हाला सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळतंय मैदानाच्या चारही बाजूनं शिवसेनेचा भगवा ध्वज शिवसेनेचा नाही आहे मी म्हणाला हिंदू धर्माचा भगवा ध्वज आहे कारण शिवचरित्र आणि त्या चरित्राचा अभ्यास करून बाळासाहेब ठाकरेंनी 1966 या शिवसेनेचं नक्कीच नेतृत्व करण्याची जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती उचलली एकमेव असं नाव होतं ज्यांना मुंबई आपल्या एका इशाऱ्यावरती थांबवली शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांना मुंबईवरती राज्य गाजवलं नक्कीच त्या बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे पक्षप्रमुख आता मध्ये ते आपल्यामध्ये निघून गेलेत आणि उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं कार्य शिवसेना ही संघटना करतीय गोलंदाज तयार फुल्लरलेनचा बॉल होता मोठा फटका बिगिट केला जातोय ग्लोरियस स्ट्रोक चेंडू सीमारेषा बाहेर या सिद्धत द्या सिद्ध मासिव षटकार षटकार आलाय आणि यावेळी मात्र चांगला स्टार्ट मैदानावरती देतोय चिंचवली टीमला योगेश शॉर्ट ऑफ लेंथ होता अजून एक मोठा फटका हुक केलं जातंय आउट ही फास्ट आहे चेंडू वन बास ओव्हर द रोफ सी मारेशा बाहेर चौकार एक षटकार त्यानंतर चौकार आलाय दबाव येतोय मी म्हणाल गोलंदाजावरती चांगली कामगिरी तुम्हाला पाहायला मिळतीय चारने धाव फलक पुढे सरकेल स्कोरबोर्ड वरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील तब्बल 12 यावेळी ओवपीच होता मग लाईन मिस केली आहे यावेळी बॅट्समन ना आणि बॅट्समन होते या ठिकाणी योगेश त्याचबरोबर आमच्यासोबत जॉईन होत आहेत भावेश संजू स्पोर्ट्सचे जे ओनर आहेत
चंचम माध्यमन या स्पर्धी साड़ी बेस्ट बैट्समन ऑफ द टूर्नामेंट एक आकर्षक बैट तुम्हारा दिली जाती है कि त्यांचा सुद्धा आपण आभार व्यक्त करूया आयोजकांच्या वतीने शिवसेना या संघटनेच्या माध्यमातून एक भव्य दिव्य देखणा आयोजन तुमच्या समोर आहे चांगला खेळ मैदानावरती करतो योगेश आपल्या टीम साठी यावेळी अजून एक चांगला फटका चेंडू जाईल सी मारशबा फेकून दिला योगेश न अजून साधा मिळतील चिंचवली टीमला खोणी या गावाचं नाव अलीकडच्या काळात पंचायत समिती पर्यंत सुद्धा पोहोचलंय किरणदादा ठोंबरे पंचायत समिती सदस्य आहेत यावेळी मात्र हाईट फॅक्टर जास्त आहे नो बॉल त्या ठिकाणी पाहिल्या पंचांनी की चेंडूची हाईट फॅक्टर जास्त आहे आणि यावेळी मात्र अतिरिक्त धावा नक्कीच मिळतील 2+1 अशा तब्बल 3 धावा मिळणार आहेत त्या म्हणजे चिंचवली टीमला आणि त्याचबरोबर फ्रीडचा इशारा म्हणजे एक बेनिफिट असेल गोलंदाज तयार होईल थोडासा महागडा ठरतोय कारण आक्षेप घेतलाय गोलंदाजावरती थोडासा दबाव नक्कीच असेल संजय वरती आणि तो दबाव जाणवतोय गोलंदाजीमध्ये यावी फुलरलेचा बॉल होता मोठा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू सी मारे शब बाहेर दणदणीत षटकार चांगलं संगीत या ठिकाणी येत एका षटकाचा खेळ पूर्ण झाला तब्बल 27 धावा फलकावरती आलेत योगेश चांगला खेळ करतो आपल्या टीम साठी 6 चेंडूवरती 24 धावा 400 च्या स्ट्राईक रेट न मैदानावरती या धावा आतापर्यंत जमवलेत फलंदाजी करताना योगेश न जर आंतरराष्ट्रीय स्तराचा विचार केला तर हा स्ट्राईक रेट क्रिस गेलकडनं तुम्ही पाहिला असेल हा स्ट्राईक रेट तुम्ही पाहिला असेल भारतीय टीमच्या बाजूनं युसुफ पठाणकडनं वीरेंद्र सेहवागकडनं आणि या ठिकाणी मात्र चिंचवली टीम साठी एक चांगली बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळती आहे योगेश कडनं पहिला षटक झालाय कंप्लीट धावा आले तब्बल 27 गरज आहे कमबॅकची पिसवली टीमला मग काकडवाल टीमच्या एखाद्या प्रतिनिधीनं आमच्या आयोजकांसमवेत संपर्क साधायचा तुमच्या टी शर्ट कॅरी करायचे आहेत महेश नाव बॅक टू क्रिकेट 27 धावा पहिल्या षटकामध्ये आलेत गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे पीटूचं दुसरं षटक घेऊन या ठिकाणी सुनील पाटीलचा वापर केला जातोय सुनील भोईरचा वापर केला जातोय पिसवली टीमच्या बाजूनं हे दुसरं षटक आहे कमबॅकची गरज आहे या टीमला पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साईडला मोठा फटका दाखवलाय चेंडू जातो डीप मध्ये लॉंग लेगला वन बाउंस चेंडूला कव्हर करून फेक केलं जाईल तोपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी नक्कीच मिळेल स्ट्रायकर फलंदाज होती या क्षणाला आशिष गिस बऱ्याच खालावधीनंतर सायकंडवरती आले मोठा फटका दाखवला होता मात्र गॅप शोधू शकले नाहीयेत आणि एका धावीनं टीम चिंचवली पुढे सरकती आहे 28 धावा फलकावरती आतापर्यंत सेट करतोय पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना हा चिंचवली संघ अजून मात्र मॅच मध्ये खूप काही बाकी आहे पैसे किती टोटल आज लावली जाते फलकावरती चिंचवली टीम कडनं यावेळी चांगला बॉल होता फुल्लर लेंथ होता सन्मान देण्यास भाग पाडलं फलंदाजाला कारण वेग खूप चांगला होता आणि वेगानं मात्र इम्प्रेस केला यावेळी सुनील ना आणि स्वतः संघ नायक आहे पिसवली टीमचा ॲज अ कॅप्टन खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी मैदानामध्ये दाखवायची आहे जिम्मेदारीनं खेळ करायचं आहे कारण माहिती आहे सलामीचा गोलंदाज संजय तो अपयशी ठरला त्यामुळे धावा रिकवर करावा लागतील या गोलंदाज सुनीलला यावेळी सुरेख फटका व्हॉट अ ग्रेट शॉट आठवण करून देतो मला या फटक्यानं विराट कोहलीची चेंडू सी मारेश भात चवकार कॉपी बुक स्टाईल क्रिकेटचा एक परिपक्व फटका तंत्र मंत्र शुद्ध फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळती आहे क्रिकेटमध्ये इम्प्रुव्हायझेशन खूप गरजेचं असतं आणि तेच दाखवून दिलं या ठिकाणी योगेशनं
यावी अजून एक चांगला फटका यावी मध्ये क्षेत्र निवडला डीप कव्हर पॉइंट आणि चेंडू फरार बॅक टू बॅक वन्स अगेन सी मारेशा बाहेर भगवा चौकार नऊ चेंडू वरती 32 धावेची विस्फोटक फलंदाजी साकार केली जाती आहे या ठिकाणी योगेश कडनं पाहिजे या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक झळकवलं जात आहे का कारण की येणाऱ्या चार दिवस अनेक विक्रम रचली जातील अनेक विक्रम याच खेळपट्टीमध्ये तुटली सुद्धा जातील मग या ठिकाणी पहिला विक्रम येतोय का फलंदाजी करताना योगेशच्या बॅट पण अर्धशतकाचा शॉर्ट ऑफ लिंथ होता मग यावेळी फुटवा खूप दर्जेदार होता मग चेंडू पडल्यानंतर काहीसा आतमध्ये आला आणि लाईन मिस झाली बॅट्समन कडनं आणि हा चेंडू जाईल निर्धाव बऱ्याच कालावधीनंतर कम बॅक करतोय सुनील भोईर पिसवली टीम साठी पिसवली वर्सेस चिंचवली असा आजच्या दिवसातला तिसरा सामना प्रेक्षकांच्या समोर आहे आज मलंगड त्याचबरोबर कल्याणचा क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे खूप चांगला दर्जा दाखवला सकाळच्या सत्रामध्ये गावदेवी वसा त्याचबरोबर भालगाव टीम न यावेळी आउटफिट फास्ट आहे चेंडू गोळीच्या वेगानं आमच्या व्यासपीठाला मानवंदना देतोय चेंडू फरार अनदर बिग हिट चौकार तुमच्यापर्यंत पोहोचवला जात आहे पिशवाई की ज्या सिनेमात तुम्ही पाहिली बाजीराव मस्तानी ज्या सिनेमामध्ये लव्ह स्टोरी होती त्या सिनेमातलं टायटल सॉन्ग तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे त्याचबरोबर भावेश आपल्यापासून लांब जात आहेत जे संजू स्पोर्ट्सचे ओनर आहेत 31 चांगलं शॉप तुम्हाला पाहायला मिळेल कोळेगाव या ठिकाणी की जर कोणाला काही नवीन हवं असेल तर नक्कीच आवाजून भेट द्या की तुमच्या इच्छा त्या ठिकाणी नक्कीच पूर्ण होतील दोन षटक कंप्लीट झाल्यानंतर फलकावती धावा स्कोमोजोम 40 धावा गुंटालिकेवरती आलेत तर 11 चेंडू आणि 36 धावेची एक विस्फोटक दमदार फलंदाजी चिंचवलीच्या बाजूने साकारतोय फलंदाजी करताना योगेश पाहिजे अर्धशतक नक्कीच एक्सेप्टेड असेल कारण आतापर्यंत खूप वेळ आहे अजून 18 बॉलची मॅच बाकी आहे आणि संधी असेल या ठिकाणी अर्धशतक दाखवण्याची फलंदाजी करणाऱ्या योगेशला आणि बॉल चॉईस फक्त एकाच वेळी होईल सेकंड चॉईस तुमच्याकडे नसेल ज्यावेळी आयोजकांच्या कडनं तो बॉल तुम्हाला चूज करून दिला जाईल चला बॉल चॉईस नाही आहे जो मैदानाच्या आतमध्ये येईल त्याच्या समवेत तुम्हाला गेम प्ले करावा लागेल हा सुद्धा एक स्पर्धेचा नियम आहे आणि डिसिप्लिन जल्पेश सुद्धा स्पर्धेमध्ये असणं खूप गरजेचं असतं जर तुमच्याकडे शिस्त असेल तर नक्कीच तुम्ही आयोजकांची प्रेक्षकांची खेळाडूंची मनं जिंकत असता आणि त्यामुळेच की काय या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी अनेक संघ इच्छुक असतात म्हणजे फक्त 32 संघ तुम्हाला 8 दिवसामध्ये पाहायला मिळतील आणि या ठिकाणी एक स्वप्नातली ड्रीम बाईक असेल ती म्हणजे खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी सुद्धा तुम्हाला बाईक असेल यावी मात्र लाईन कदाचित मिस केली की काय फलंदाजानं आणि तेच झालं चेंडू ऑफस्टिकवरनं आतमध्ये आणला गेला आणि सुरुवात मध्ये चांगली करतोय या पिसवली टीमसाठी नरेश आणि याच गोलंदाजीसाठी तर जाणलं जातं या खेळाडूला अनेक वर्ष मी म्हणाले या पिसवली टीमला दिली आहेत खूप वर्षाचा दांडगा अनुभव आहे आणि सातत्यानं जेव्हा जेव्हा पाहिलं तेव्हा तेव्हा कमी गतीनं फिरकीनं इम्प्रेस केलं याच नरेशनं पिसवली टीमच्या बाजूनं स्ट्रायकनवरती फलंदाज असेल एका क्षणाला तुम्ही पाहता जे फलंदाज आत्ताच बीट झाले आशिष आणि आशिषला नावाला साजेसा खे करावा लागेल आशिष म्हणजे सुंदरता आशिष म्हणजे नाविन्य आणि या ठिकाणी मात्र तसा खेळ मैदानावरती दाखवावा लागेल या फलंदाजाला यावेळी लाईन वन्स अगेन मिस करतोय फुल्लर लेनचा बॉल होता व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळतं मागच्या वेळी शॉर्ट ऑफ गुड लेन टाकला काहीसा आतमध्ये आणला यावेळी फुल्लर लेन होता वन्स अगेन लाईन मिस करतो बॅट्समन मॅच बॉल परत आलाय आणि तो बॉल मैदानाच्या आतमध्ये घ्यायचा आहे लक फॅक्टर कुठेतरी साथ देत आहे योगेशची खूप इच्छा होती की आता जो चेंडू मैदानात आलाय त्यानं त्याला खेळ करायचा नव्हता आणि या ठिकाणी मात्र त्याचं स्वप्न कम्प्लीट झालं म्हणजे जे स्वप्न
या चिंचवली टीमचे प्रेक्षक वर्ग पाहतात की अर्धशतक मैदानावरती दाखवावं या योगेशना प्रेक्षकांना आमच्या आयोजकांना मानवंदना देणारा एक रेकॉर्ड बनवावा आणि पाहायचा तो रेकॉर्ड इतिहास रचतोय का. यावेळी मात्र बाचीकडा चेंडू जाईल थर्डमॅनला क्लिअर करून सी मारेशा बाहेर स्किलिंग शॉट टेकिंग अप आउट ऑफ द पार्क चौकार. यावेळी मात्र बॉलरचं माइंड रीड केलं फलंदाजी करताना आशिषनं, कारण माहिती होतं आशिषला मागचा चेंडू फुल्लर लेंथ आला होता, यावेळी कदाचित आखूड टप्पा असेल आणि ते झालं वेट केला आणि लास्ट मोमेंटला लेट कट खेळले. मात्र गोलंदाज आणि फलंदाजामध्ये ही चमक धमक तुम्हाला पाहायला मिळते, युद्ध तुम्हाला पाहायला मिळतं. मागच्या बॉलवरती युद्ध जिंकलं फलंदाजानं आणि वन सेकंड दाखवतं हरेश की या ठिकाणी अजूनपर्यंत माझी ताकद संपली नाही आहे, अजूनपर्यंत मी रोकू शकेल या फलंदाजाला. आणि तेच झालं, चार चेंडू फेकले आत्तापर्यंत, धावा आल्या फक्त चार, चांगला कमबॅक करून दिला या गोलंदाजानं. यावेळी शॉर्ट ऑफ लेंथ होता, ऑफ स्टंपला आले, शॉर्टसाठी जागा बनवली, 360 अँगल बनवला, मोठा फटका दाखवायचा होता. मग लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल त्या ठिकाणी नक्कीच लाभेल. एका धावेच्या मदतीनं टीम चिंचवली पुढे सरकतीय फलकावरती. धावा आतामध्ये येतील 45 ऑन बोर्ड, 45 धावा फलकावरती लावल्या जात आहेत. गोलंदाज तयार होईल यावेळी. मध्ये योगेशला त्या ठिकाणी शांत केलाय आणि आधीच उल्लेख केला, जेव्हा जेव्हा या नरेशला पाहिलं तेव्हा तेव्हा अनुभवानं गतीनं फिरकीनं इम्प्रेस केलं आणि यावेळी सुद्धा तेच झालं. अनुभव या ठिकाणी पूर्णपणे पणाला लावला, त्याचा फायदा उचलला पिसवली संघानं. दोन षटकामध्ये धावा होत्या फलकावरती तब्बल 39, या ओव्हरमध्ये धावा आल्या 5 आणि 3 षटकं पूर्ण झाल्यानंतर फलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतात या ठिकाणी 45 ऑन बोर्ड. थँक्यू ओंकार. ते व्यासपीठ होते आमच्या मान्यवरांच्या सोबत काही जॉईन झाले, आमचे मान्यवर सन्माननीय सुरेश जाधव नेवाईचे आमच्या मान्यवरांच्या सोबत झाले, त्या जॉईन झाले, नक्कीच त्यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करेल आमचे व्यासपीठ होते आमचे माधाराम ठोंबरे यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ असते आपल्या व्यासपीठावरती एक चांगले व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठ जॉईन झाले आहेत. नेवाईचे आमचे सुरेश जाधव सोबत शुभ सन्मान केला जाईल, व्यासपीठावरती एक चांगले व्यक्तिमत्व. खूप सारे मात्र मान्यवर त्याला पाहायला भेटेल आजच्या दिवसामध्ये आपल्या व्यासपीठावरती मान्यवरांची मान्य येते, कारण का असा मकर संक्रांतीचा दिवस आहे, चांगल्या दिवसामध्ये स्पर्धेचं आगमन झालं आहे, उद्घाटनाचा दिवस आहे आजचा. खूप सारे मान्यवर म्हणतात आमच्या व्यासपीठावर येत असताना. त्याच्यानंतर आमच्यासोबत चिंचवलीचे एक चांगले व्यक्तिमत्व, एक समाजसेवक नाना डोंगरे आमच्यासोबत जॉईन झालेत चिंचवलीचे, नक्की त्यांचाही सन्मान केला जाईल. लहू ठोंबरे यांना मी विनंती करेल की आपण आपल्या शुभ असते आपल्या व्यासपीठावरती सन्मान करायचं, एक चांगले व्यक्तिमत्व चिंचोलीचे, एक दानशूर व्यक्तिमत्व, चांगले समाजसेवक आहेत ते, नक्की ज्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावर केला जाईल. नाना डोंगरे यांचा सन्मान केला जातोय, लहू ठोंबरे म्हणजे शुभ हस्ते केला जातो सन्मान आपल्या व्यासपीठावरती. खूप सारे मान्यवर आमच्या व्यासपीठावर येत असताना. त्याच्यानंतर आमच्यासोबत जॉईन झाले मान्यवर सन्माननीय जनार्दन पावशे बामालीच्या आमच्या मान्यांच्या सोबत जॉईन झालेत, नक्की ज्यांचा सन्मान केला जाईल. जयवंत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती, शुभ सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. आमच्या बामाळीच्या मान्यवर आमच्या सोबत जॉईन होत आहेत, एक चांगले व्यक्तिमत्व. त्याच्यानंतर आमच्या सोबत एक चांगले व्यक्तिमत्व सातत्याने विचार जर केला तर विभागाची पूर्णपणे त्यांच्यावरती जिम्मेदारी असेल, मलंगडेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि माजी सरपंच नांदिवली कुलेवाड्याचे एक दिग्गज व्यक्तिमत्व श्री रामदास नाना ढोणे, की त्यांचाही शुभ सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावर. एक दिग्गज व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावर जॉईन होतात आमच्या सोबत सकाराम म्हात्रे यांना मी विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते या व्यासपीठावरती सन्मान करायचा. जर जवळ टाय होते व्यक्तिमत्वासाठी खूप मोठं व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून सातत्याने मलंगड क्रिकेटची निर्मिती झाली आणि त्या असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. ते सर्वांचे लाडके रामदास नाना ढोणे आमच्या व्यासपीठावरती येत आहेत, की त्यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती सकाराम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. गृहबंधू त्याच्यानंतर आमच्यासोबत जॉईन होतात एक चांगले व्यक्तिमत्व आमची विलासदादा म्हात्रे चिंचवलीचे. माफ करा की तुमच्या व्यासपीठावर आमच्या व्यासपीठावरती आमच्या मान्यवर सन्माननीय विलास म्हात्रे आमच्यासोबत जॉईन होत आहेत.
त्याच्यानंतर उद्योजक भालगावचे एक चांगले व्यक्तिमत्व समीर म्हात्रे की त्यांचे सन्मान केला जाईल. वसंत जाधव यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ असते आपल्या वास्तव्यावरती एक शुभ सन्मान करायचा आपल्या वास्तव्यावरती. आपण गेम प्ले करूया ना बॅक टू क्रिकेट. ओमकार शेट्टे. थँक्यू राहुल. की जाती ती देहो भव ही भारतीय संस्कृती जपली जाती आहे. ती या ठिकाणी एक विकेट गमावली आहे. 45 लॉस ऑफ 1 एक गडी बाद झाला तो म्हणजे मैदानावरती आशिष. गोलंदाज तयार. यावी सुरेख फटका. क्रिकेट मधला सर्वात सेफ सर्वात देखणा फटका. स्लाइड स्क्रीन वरून शेड्यूल लँड झालाय. सीमा रेषा बाहेर षटकार. सन्मान टाकवायचे योगेश. 14 चेंडू 50 धावा. एकदा टाळ्या उद्या पुन्हा एकदा इतिहास रचलाय. आणि असं म्हटलं जातं सम पीपल रीड हिस्ट्री सम पीपल टीच इट बट वी आर गोइंग टू क्रिएट हिस्ट्री. काही लोक इतिहास वाचतात काही लोक इतिहास शिकवितात आणि या ठिकाणी मध्ये इतिहास घडविलाय आपल्या नावावरती फलंदाजी करताना योगेशनं. आणि या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक झळकावलं जातं या चिंचवली टीमच्या बाजूनं फलंदाजी करताना योगेशच्या बॅटमधनं. आणि 4 षटकं मैदानावरती कंप्लीट झाली आहेत. 4 षटकं पूर्ण झाल्यानंतर स्कोरबोर्डवरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 59 लॉस ऑफ 1. आणि या ठिकाणी खोनी गावाचे एक झुंजार नेते लोकनेते या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या माध्यमातून
सॉरी 58 धावा फलकावरती असतील. पहिला चेंडू निदा होता या ठिकाणी स्कोर रेकॉर्ड थोडीशी मिस्टेक झाली होती, हरकत नाही आहे. मतलब 517 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी इथे फलंदाजी करणारे योगेश साडी तुम्ही पाहू शकाल. अगोदरच खेळाडूने एवढा मोठा व्यासपीठ उभारून दिला, त्यानंतर मात्र हे अर्धशतक आलं त्यासाठी कॅश प्राइज 58 धावा आलेत. नक्कीच पहिल्या षटकामध्ये आम्ही तुम्हाला माहिती नक्कीच देऊ. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 25, दुसऱ्या षटकामध्ये धावा 27 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 13. दोन षटकं पूर्ण झाल्या तर धावा होत्या 40, त्यानंतर धावा आल्या 5 म्हणजे 3 षटकानंतर झाल्या 45. आणि या ओव्हरमध्ये नक्कीच थोडीशी मिस्टेक झाली आहे स्कोर करणार, थोडासा फक्त वेळ द्या. आमचे दोन्ही गुणलेखक मॅच करतील आणि त्यानंतर जी टोटल येईल ती टोटल आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. बारा धावा आलेत, सॉरी 57 धावा फलकावरती असतील. किती एक चौकार आला त्या ठिकाणी, षटकार ऍड झाला होता. यावी अजून एक सुरेख फटका, चेंडू जातो डीप मध्ये लॉंग ऑफला. नक्कीच काहीशी मिस्टेक या ठिकाणी होतीये स्कोरर कडनं. एक्झॅक्टली टोटल किती आहे आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. या दोन धावा नक्कीच येतील. नक्कीच बरोबर होत्या 59 धावा चिंचवली टीम आणि या दोन धावा त्यामध्ये येतील म्हणजे 61 होतील. कारण एक षटकार दोन चौकार आले, तीन बॉल डॉट होते. थोडेसे कन्फ्यूज करू नका यार, तुमचं लक्ष असेल तरच आम्ही समालोचन पोहोचू शकू प्रेक्षकांपर्यंत. अजून एक मोठा फटका दाखवला जातोय, दोन्ही स्कोरला विनंती असेल तुमच्यामध्ये कॉम्बिनेशन असू द्या आणि एक्झॅक्टली जी फायनल टोटल तुमच्याकडनं ॲक्युरेट असेल ती आमच्यापर्यंत येऊ द्या, जेणेकरून आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकू. गोलंदाज तयार, सेकंड स्पेलमध्ये आला हरेश लोबो फुलटा सुद्धा ऑन साईडला, चेंडूला फ्लिक केलं जात आहे, चेंडू जाईल लॉंग लेगला, तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी सफल ठरला आणि धावपलक मात्र दोन ने पुढे जात आहे. नक्कीच दोन्ही टीमला एक विनंती असेल, मैदानात आवाज देऊ नका, तुमचे 12 प्रतिनिधी या ठिकाणी आहेत, नक्कीच त्यांचं सुद्धा लक्ष असेल. गोलंदाज तयार, यावेळी फुल टॉस, मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग, क्षेत्रक्षकी तो त्याच्या अवाक्याच्या बाहेर, चेंडू सीमारेषा बाहेर, कणकणीत षटकार. गोलंदाज तयार, यावेळी सुरेख बॉल होता, चांगला कमबॅक आतामध्ये षटकार आल्यानंतर केलाय हरीश ना. नक्कीच प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, थोडीशी मिस्टेक झाली आहे, एक्झॅक्टली जी टोटल असेल तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू. गोलंदाज तयार होईल हरीश, स्टॅकनवरती फलंदाज सज्ज होतोय, बॅट्समॅन स्टॅकनवरती हरीश, यावी चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय, कीपर शॉर्ट फाईलला बीट करून सी मारे शबार फरार, भगवा चौकार. जिल्ह्यात कल्याण तालुक्यात नाव गाजत या चषकात, ठाणे या जिल्ह्यात कल्याण तालुक्यात नाव गाजत या चषकात, चंदुषट चषक ठेवलाय यो कोणीया गावात, चंदुषट चषक ठेवलाय यो कोणीया गावात. या आमच्या व्यासपीठाला ज्यांनी घडवला एवढा मोठा सुशोभन, ज्यांच्या माध्यमातून सादरीकरण केलं गेलं ते आपल्या सर्वांचे मंडप डेकोरेटर्स या ठिकाणी यायच्या व्यासपीठावरती रवींद्र मात्री
आमच्या समवेत संपर्क साधायचा यायचा व्यासपीठावरती. पहिलं सेक्शन कंप्लीट झालंय. या ठिकाणी धावा आलेत फलकावरती. पाच षटकं पूर्ण झाल्यानंतर 72 आणि 73 धावेचं लक्ष या ठिकाणी चेस करायचं ते म्हणजे पिसवली टीमला. जर यामध्ये काही शंका असेल तर आत्ताच तुम्ही त्याचं निराकरण करा. यानंतर माझा एकही क्वेश्चन तुमच्याकडनं एक्सेप्टेड नसेल. 72 आलेत आणि 73 धावेची गरज आहे. हरकत नाही आहे. जास्त प्रेशर आणू नका. स्कोरवरती छोट्या मोठ्या गोष्टी अशा होत असतात. 72 आतापर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत माहिती दिली आहे. नक्कीच या ठिकाणी जी टी सी त्याचबरोबर आमचे दोन स्कोर तिन्ही टॅली आम्ही एक्झॅक्टली करू आणि तुमच्यापर्यंत टोटल आम्ही पोहोचू. आता मैदानाच्या आता आतमध्ये गेल्यानंतर कोणतेही प्रश्न एक्सेप्टेड नसतील. चिंचवली टीम लक्ष ठेवायचं. योगेश हरेश आता मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर जास्त प्रश्न विचारायचे नाही आहेत. आयोजकांकडून या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. ऍक्च्युली रन झाले तर नक्कीच 3 बॉल डबल डबल आली होती. तिथे या ठिकाणी एक सिंगल आली होती आमच्या गुंडलेकाकडनं. सिंगल कॅरी झाली होती म्हणजे धावा असतील 73 आणि 74 धावा जमवावा लागतील या ठिकाणी पिसवली संघाला. नक्कीच हरकत नाही आहे. स्कोररला फक्त एक छोटीशी विनंती असेल, तुमचं थोडंसं लक्ष असू द्या. 517 रुपयाचं कॅश प्राईज झालंय ते म्हणजे अर्धशतकासाठी योगेशकडे, योगेशसाठी. आणि यानंतर नाणेपिकीसाठी आपण कॉल करूयात काकडवाल आणि त्या टीमला फाईट करेल तो म्हणजे मनीष कोळेकर. पांड्याचा पालेगाव संघ तुम्हाला पाहायला मिळेल. काप्रेसिद्धी क्रिकेट संघ पालेगावचे संघनायक नाणेपिकीसाठी यायचं आहे आणि काकडवालच्या संघनायकांना सुद्धा यायचं आहे नाणेपिकीसाठी. सामना ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी सेकंड सेक्शन कसं असेल आपण ऐकणार आहोत. राहुल भोईर यांना, त्याचबरोबर हरेश दूधकर जो काकडवा संघाचा एक स्टार खेळाडू आहे त्यांनी आपल्या टीम मेंबर्स समवेत जॉईन व्हायचं आहे. हरेश, आमचा आवाज तुमच्यापर्यंत जातोय. आणि त्याचबरोबर नाणेपिकीसाठी सुद्धा यायचं आहे पालेगाव संघाचे संघनायक आणि काकडवाल संघाचे संघनायक. ओव्हर टू बाळू पाटील. थँक्यू ओंकार. यानंतर सामना असणारे पहिल्या फेरीतील शेवटचा सामना पालेगाव विपक्ष काकडवाल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं रणपिकडी. 74 धावांचं लक्ष असणारे, 14.80 सरासरी धावा कोटाव्या लागणार आहेत पिसुली संघाला. सलाबीची जोडी नरेश आणि संजयला आपण पाहू शकतो. स्थायकेलापर्यंत आपण नरेश पाहतोय. गोलंदाजी मार्गवर चिंचोली संघाकडून आपण पाहतोय. पहिलं षटक घेऊन येतोय पिवनच मुकेश हवे येणेकडून. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न करतो इथं, मात्र नरेश थोडासा गती कमी करून चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती दे. खरं 74 धावा आपण चेस कराव्या लागणार आहेत. 73 धावा झाल्यात प्रथम फलंदाजी करताना. खूप सुरेख फलंदाजी केली. 50 धावा कुठल्या या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पटकावण्याचा मान आपण होता योगेश कुंभारने पटकावलेला. अतिशय चांगली फलंदाजी केली, संघाला एक मजबूती देण्याचं काम केलं या फलंदाजीने. क्षेत्ररक्षक आपण आशिषला पाहू शकता. क्षेत्ररक्षक थोडासा बदल करतोय.
चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला कार्पेटच्या माध्यम चेंडू खेळतो स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातो एकदा पूर्ण करतो योगेश तो चेंडूला उचलतोय कझा मिळणार इथं मात्र नरेश खातं उघडतं आपलं आणि संघाचं खातं देखील उघडतं इथं मात्र धाव संख्या होतं एक सायकल फलंदाज आपण होतो संजय गोलंदाज मुकेश गोलंदाजी मार्गवर बॅटम राऊंड देखील मारा करतो सायकल फलंदाज एक अतिशय भरोशाचा फलंदाज पिशवली संघाचा संजय शॉट ऑफ पूल करतो चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातो स्कोअर क्रीज मध्ये एकदा पूर्ण करतो योगेश कुंभार करतोय चेंडूला फीड करतो एकच धाव मिळणार एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही कारण चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळतं ज्याप्रमाणे योगेशने आपण फलंदाजी केली त्याचप्रमाणे क्षेत्रक्षण दाखवतोय म्हणजे मैदानावर आपण म्हणजे आपला 100% कमिटमेंट देतो इथं मात्र समजत आलं तर पिशवली पक्ष चिंचोली चिंचोली संघाने प्रथम फलंदाजी करणार 73 धावा कुठल्या 74 धावांचं लक्ष असणार आपण तर पिशवली संघासमोर तर स्ट्रायकरला फलंदाज मुकेश गोलंदाजी मार्गवर स्ट्रायकरला फलंदाज आपण बघतोय नरेश राऊंड तिकडे मारतो हा चेंडू मोठा फटका चेंडू पाहिजे सीमारेषा पार लँड होतो का वन बाउंड चेंडू सीमा पार 4 धावा गुड शॉट डीजे मास्टर सुरेख संगीत ऐकलंय आपण जे मास्टर उगवला तारा तिन्ही लहरा पुढे त्या गोलंदाजी मार्गवर आपण बघतो मुकेश स्ट्रायकर फलंदाज आक्रमक फलंदाज नरेश हा चेंडू पुणे लॉफ करतो चेंडूला चेंडू हवे तर यावेळेला फलंदाज बाधतोय बिग विकेट नरेश बॅक टू पॅवेलियन थँक्यू भाऊ पाटील नक्कीच यानंतर आपण वळूयात नाणेफेकीकडे यानंतर सामना तुम्हाला पाहायला मिळेल मैलंगड विभागातले 2 संघ तुमच्या समोर असतील एका बाजूनं कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजे काकडवाल आणि नाणेफेकी करण्यासाठी आपण कॉल करूयात मलंगड टेनिस बॉलचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके माजी सरपंच नांदिवली कोळीवाडाचे रामदासजी ढोणे या नानांचे शुभ असते आपण नाणेफेकीचा कौल करतोय काकडवाल टीमच्या बाजूने बळी येत आहेत नाणेफेकीसाठी स्वागत आहे आपलं सुद्धा काही सूचना या ठिकाणी दिल्या जातात आमच्या आयोजक आकाश दादांकडनं आणि नाणेफेकीचा कौल पाहिजे कोणाच्या बाजूने जातोय रामदासजी ढोणे मलंग टेनिस क्रिकेटचे अध्यक्षांच्या शुभ असती नाणेफेकी होतीये नाणेफेकीचा कौल जिंकलाय कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव टीम ना निर्णय काय असेल आपला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहे समोर काकडवाल टीम याच विभागात संघ अनेक वेळा यामध्ये खेळलेला आहे खूप चांगली कामगिरी करतोय तर किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करायला या काकडवाल टीमला 40 ते 45 पुरेश असतील समोर महेश आहे किशोर आहे खूप चांगला खेळ जन केलाय किती फायनली 45 नक्कीच एक एक्सेप्टेड आहे 45 गोलंदाजी चांगली आहे कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगावकडे तुमच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा नक्कीच बळीसोबत पण जॉईन होऊ 45 धावेपर्यंत धावका डिफेन्स करण्याचा प्रयत्न पालेगाव टीम करेल मग तर तुमचं स्वप्न किती धावेपर्यंत असेल 60 ते 70 धावा करण्याचा प्रयत्न करू कारण पाले संघ हा मोठा संघ आहे समोर मनीष कोवेकर या धावा तुम्ही मला यायला हव्यात या आयोजनाबद्दल आणि या विभागातली एवढी मोठी स्पर्धा ज्यांनी घट आणली तर किरण दादा ठोंबरे बद्दल काय सांगशील प्रत्येक संघ या आयोजनाचे 365 दिवस वाट बघत असतो कोणाला नाही की आवडणार इथे गेलेला एक भगवं आयोजन बोललं तरी चालेल शिवसेना किरण दादा ठोंबरेच्या माध्यमाने एवढी मोठी भव्य दिवस स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते थँक्यू बेस्ट ऑफ लक फलंदाजी तुमच्याकडे नक्की चांगली एक्सेप्टेड असेल मग सामना या मैदानावरती अतिशय चांगला रंग फाईट करतोय पिसवली टीम या ऐकूयात बाळू पाटील यांना थँक्यू ओमकार आपण म्हणते बळीने सांगितलं भगवं आयोजन नसेल भगवा शिरावर तर परका बसेल उरावर आणि बळीला माहिती आहे की भगव्याचं मान राखणं फार गरजेचं आहे एक बिग फाईट सामना मनीष कोळेकरला आपण खेळताना पाहणार इन ॲक्शनमध्ये धावसंख्या धावफल करते आपण बघतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 6 ची धावसंख्या आपण पाहतो पिसवली संघाची अजूनही धावा हवेत आपण बघतो 68 धावांची गरज असणार येणाऱ्या 24 चेंडूमध्ये आपण विचार केला तर पैसे तर कशाप्रकारे इथं फलंदाजी केली 17 च्या सरासरीने मात्र धावा कुटावे लागणार आहे स्ट्रायकला फलंदाज आपण बघतोय संजय नो स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतो यावेळेला महेश तर गोलंदाजीसाठी सज्ज होतो जयेश पगडीचा पडा एंडकडून जयेश गोलंदाजी मार्गवर वैयक्तिक पहिलं व संघात दुसरे घेऊन येतोय चेंडू बॅकफुट गेले होते स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतोय मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते ज्याप्रमाणे आशिषने आपण ॲक्शन केली होती त्याप्रमाणे असं वाटतं की चेंडू कुठेतरी बॅटला स्पर्श करून गेला होता पण इथं मात्र तसं काय होतं कडे का आशिषला फक्त माहिती असणार की झेल होता की नाही आहे पण इथं गोलंदाजी मार्गवर पण इथं जयश पण ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्रायकला पण संजय
हा चेंडू ऑन साईडला खेळतो चेंडू, तो एक मिडविकेट रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल इथे मात्र क्षेत्ररक्षक येतो योगेश येतो चेंडूला फीड करतोय. दोन धावा इथं मात्र मिळत आहेत. आज योगेशचा दिवस आहे आपण म्हणून पूर्णपणे बनणार. गोलंदाजी आपण म्हणतो फलंदाजी खूप चांगली गेली, तर क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं दाखवतोय. धावसंख्या दोनने वाढते, धावसंख्या धाव फल करते आपण पाहतोय. यावेळेला 8 धावा पाहतोय. 17 सरसरीने धावा कोटाच्या आहेत. पुणे गोलंदाजी मार्ग जयेश लेफ्ट हँड ओर तिकडे मार्ग स्टॅकला संजय रिवाचा वापर केलाय. चेंडू वाद थर्ड सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर रिजनमध्ये एकच धाव मिळते, तर मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. उमेश चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो इथं मात्र. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकावते. पिशोली संघाच्या आपण बघतो एक गडी बाद धावसंख्या धाव फलकावती 9 पाळतोय. स्ट्रायकेला फलंदाज आपण बघतो महेश जयेश गोलंदाजी मार्गवर. स्ट्रायकेला फलंदाज महेश हा चेंडू लॉप केलाय. चेंडू हवे त्या वेळेला पाहिजे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक झेल घेतोय का. आणखीन एक विकेटचा बदन. जयेशला मिळणारी पहिली सफलता. महेश बॅक टू पवेलियन. दोन गडी बाद धाव संख्या धाव फल करते आपण पाहतोय. 9 धावा आपण पाहतोय. कारण लक्ष आपण बघितलं 74 धावांचं लक्ष. नवीन फलंदाज मयूर येतोय. पण मयूर आणि संजय ही जोडी आता मात्र कशाप्रकारे फलंदाजी करते. जोपर्यंत संजय असणार आहे तोपर्यंत नक्कीच आशा असणार आहे पिशोरी संघाला विजयाचं. आपण बघतो धैर्य गाठायचं. पण जोपर्यंत संजय बघायचं कशाप्रकारे फलंदाजी करतोय, तोपर्यंत गोलंदाजी खूप सुरेख करतो. जयेश पण आता गोलंदाजी मार्गवर लेफ्ट हँड ओर तिकडे मार्ग करतो. स्ट्रायकला पहिला संजय हा चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू हवेत या वेळेला आणि योगेश कोणती चूक करत नाही. बिग विकेट. संजय बॅक टू पवेलियन. मास्टर थँक्यू. बघा हेड्रिकच्या उंबरठ्यावर आपण बघितलं गोलंदाज जयेश सुरेख गोलंदाजी करतोय. संजयला मात्र इथं बात करतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता स्क्वेअर ऑफ द विकेट. पण इथे मात्र योगेश सुरेख झेल घेतोय. आजचा दिवस योगेशचा म्हटलं तरी वावगं ठरणार. योगेश कुंभारकर फलंदाजी प्रथम फलंदाजी करताना खूप चांगली फलंदाजी दाखवली. 50 धावा कुठल्या अजंकडून बघितलं 517 रुपयाचं पारितोषिक सुद्धा पटकावलंय. आणि इथं मात्र आता 2 झेल सुद्धा पकडतोय. तिथं गोलंदाजी षटक संपलंय. कारण आपण इथं योगेशला एंट्रीची संधी असणारी पुढच्या षटकात जेव्हा गोलंदाजीला येईल तेव्हा पुण्याचा गोलंदाजी मार्गवर येतो. म्हणजे 2 षटकाच्या समाप्ती धावसंख्या आपण पाहतो पिशोरी संघाची 3 गडी बाद 9 अशी धावसंख्या पूर्णपणे. एक चेंडू बाकी आहे माफ करा. चेंडू फुलटो चेंडू ऑन साईडला. चेंडू तर मिडविकेट रिजन मध्ये प्रयत्न चांगले केले होते योगेशने. पण चेंडू मात्र सीमा पार जातोय. चौकार आणि धावसंख्या वाढते. मयूरच्या बॅटमधून चौकार येतोय. धावसंख्या धाव फलकाते आपण पाहतोय 13 धावा. समीकरण आता फार अवघड. आपण तर मोठं होत चाललेलं आहे. येणारे आपण 18 चेंडू 61 धावांची गरज असणारे 20.33 सरासरीने आता मात्र धावा कोटाव्या लागणार आहेत. तिथं मात्र संजय बाद झालाय, नरेश बाद झालाय. जे दोन प्रमुख फलंदाज आहेत ते मात्र आपण इथे संघाला जास्त योगदान देऊ शकलं नाही. त्यामुळे आपण 3 गडी बाद धावसंख्या धाव फलकाती 13 धाव पण होतं. 18 चेंडू आणि 61 धावांची गरज असणारे सुरेख गोलंदाजी केली इथं मात्र या षटकामध्ये. आपण जयेशने तब्बल गडी बाद केले, 2 गडी बाद केले. आपण मित्र धावा दिल्या तब्बल. आपण मित्र गोलंदाजी मार्गवर येतो. यावेळेला नवीन गोलंदाज सचिन वैयक्तिक पहिलं बस संघाचा 30 षटकून येतो. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहतो यावेळेला मनोज ना सचिन तो मनोज. हा चेंडू लॉफ केलाय. चेंडूला चेंडू ऑफ येते. यावेळेला चेंडू जातोय. बघा सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळतं तिथे मात्र.
उमेश चांगलं शतकक्षण करतोय. आपल्या संघासाठी आपण म्हणजे दोन धावा इथं मात्र वाचतोय. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण मात्र 15 धावा. पण तसा चिंकुली तुझी मार्कवर राईट आम पूर्तीकडे मारा करतोय. हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू खुलो टप्प्याचा चेंडू फेकला जा चेंडू खोदून काढतो जोपर्यंत थड्या सर्कलमध्ये आपला चेंडू फीड होईल. एक धाव इथं मात्र चित्ताच्या वेगाने पूर्ण केली जाते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहतो. यावेळेला 16 धावा आपण पाहतोय. 58 धावांची गरज आहे. स्ट्रायकेला फलंदाज डावखुरा फलंदाज मयूर पाचा कशारे फलंदी करतो. चौकार दाखवलाय मगाच्या षटकामध्ये सचिन गोलंदाजी मार्गवर. अजूनही आपण म्हणतो या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. अजूनही 58 धावांची गरज आहे. नऱ्या 16 चेंडूमध्ये सचिन गोलंदाजी मार्गवर स्ट्रायकला फलंदाज मयूर. हा चेंडू अतिशय सुरेख फाटका चेंडू कार्पेटच्या मध्ये जातो लॉंग ऑनला. योगेश येतोय चांगलं क्षेत्र ऑन द स्टम्प फेकी. एकच धाव मिळणार आहे. आजचा दिवस मी तर म्हणेल खऱ्या अर्थाने योगेशने गाजवला. क्षेत्रक्षगड आपण पहिले खूप चांगले दाखवतो. फलंदाजी करताना देखील खूप चांगली फलंदाजी केली. धावसंख्या एकने वाढते. धावसंख्या धाव फलकडे आपण बघतो. पिशवली संघाची 3 गडी बाद आपण बघतो. 17 धावा कमी धावा बघायला मिळते. 74 धावांचा पाठलाग करताना अजूनही कुठेतरी आपण 57 धाव्या मागे पडतो. हा संघ जर विजय प्राप्त करेल तर 57 धावा करावा लागते. सचिन फुलतोय चेंडू. यावे चेंडू हवे ते पाहिजे. फलंदाज बाद चूक करणार नाही. लोंगाचा क्षेत्रक्षण उमेश कोणती चूक करत नाही. फलंदाज मनोज बॅक टू खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. सचिन सुद्धा इथं विकेट प्राप्त करतोय. जेवढी चांगली गोलंदाजी तेवढं चांगलं क्षेत्र सुद्धा बघायला मिळेल. कमिटमेंट आपल्याला बघायला मिळेल. टीम स्पीड बघायला मिळते चिंचोली संघाकडून. मात्र स्ट्रायकरला फलंदाज आपण होतो डावखुरा फलंदाज आपण मयूरला पाहू शकता. नवीन फलंदाज विवेक सचिन गोलंदाजी मार्ग राईट आम राऊंड तिकडे मारा करतोय. चेंडू अतिशय सुरेख फटका खोलवर टप्प्याचा चेंडू तो बॉलर बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते चिंचोली संघाकडून. विशेष करून सचिनने खूप चांगली गोलंदाजी दाखवली आतापर्यंत. संघाचा आपण तो विचार केला तर आशिष सरका एक अतिशय चांगला गुणवान यष्टीरक्षक सुद्धा या संघामध्ये. सचिन गोलंदाजी पारपार. हा चेंडू पण आता पुढे ससलाय. फुलटॉ चेंडू होता. स्क्वेअर कट करतो चेंडू सीमा पार जातोय. मयुरीच्या बॅट बंदून एक दणदणीत चौकार येतोय. मंचावर आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. आपण स्पर्धा पाहता. स्वर्गीयवासी चंदुशेट स्मृती चषक आपण पाहता. 2018 आपण पाहता. वर्ष चौथे एक अतिशय चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळतं आहे. GTC माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जर DJ माध्यमातून जर म्हटले तर राज DJ आपण पाहू शकता. RJ साऊंड सिस्टीम आपण पाहू. एक अतिशय चांगली संकल्पना आपण होतं. GTC सर्व मेंबर आपण होतं. जल्पेशला पाहू शकता. सुरजला पाहू शकता. ज्युनियर सुरजला पाहू शकता. सँडीला पाहू शकता. यानंतर आपण बघतो पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असणार आहे. पालेगाव विपक्ष आपण बघतो ककडोनमध्ये. खूप चांगला सामना आपल्या प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. तर पहिला सामना आपण म्हणले तर गौदेवी वसार संघाने जिंकला. दुसरा सामना निवाळी संघाने जिंकला. आता पाहिजे तिसरा सामना इथे कोणी विजय संपादन करतोय. खरं 3 गडी बाद धावसंख्या दाखवल करते. आपण पहिले तर 21 धावा लागल्यात. पिशवी संघाच्या अजूनही धावा हव्यात. आपण पहिले 53 धावांची गरज असणार आहे. 26.50 सरासरीने तर मात्र धावा कुटाव्या लागणार आहेत. कारण थोडंसं आपण पहिले अशक्य आव्हान आहे. पण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. कारण 12 चेंडू 42 धावांची गरज असणार. 7 चेंडूमध्ये सामना संपला होता. प्रल्हाद पाटीलला कोण विसरणार. पाहिजे तर 4th षटक पाहिजे तर कोण घेऊन येतं इथं मात्र.
चिंचोली संघाकडून जयेश भंडारी येतोय. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतो, यावेळेला विवेक असणारे, नुसत्याला मयूर असणार. मयूर थोडासा प्रतिकार करतोय पण त्याला साथ लाभत नाही. तर फलंदाजी गोलंदाजी मार्गवर येतोय. वैयक्तिक पहिल्या संघात दुसरं षटक घेऊन आपण वैयक्तिक दुसरं संघाचं चौथं षटक होतं. जयेश अतिशय चांगली गोलंदाजी केली होती, पाचा हॅटट्रिक पूर्ण करतो. हा चेंडू ऑन साईड ला म्हणकडे सायने वळतोय. चेंडू तो मिडविकेटला, जेपर्यंत चेंडू फीड होईल तो मात्र दुसरी धाव घातक ठरू शकते. इथं मात्र फलंदाज बाद होतोय. मयूर बाद होतो. दोन धावा झाले असते पण संवाद होत नाही. संवाद मधला सहकडला वाद झाला आणि इथं मात्र मयूर बाद झाला. पुणे दाम नवीन फलंदाज येतो मयूर ज्युनियर. मयूर खरं का इथं मात्र एक सांघिक यश मिळतं आपण बघितलं तर चिंचोली संघाला धावसंख्या धावफल करते. आपण पाहतो यावेळेला 22 धावा झाल्यात. आपण पाहतोय जयेश चेंडू पुणे ऑन साईडला प्रॉपर टायमिंग. चेंडू सी मारेच्या बाहेर जाऊन लँड होतोय. 6 धावांसाठी गुड शॉट. सर्व प्रेक्षकांना एक सूचना आहे, ज्यांनी व्यासपीठासमोर टू व्हीलर पार्क केलेत त्यांनी सर्वांनी कृपया तातडीने लगेच बाजूला करायच्या आहेत, कारण थोड्याच वेळामध्ये पाहुण्यांचं आगमन होणार आहे. वरच हँडल लॉक सुद्धा त्यामुळे बाजूला करू शकत नाही आहेत. त्यामुळे ज्या ज्या प्रेक्षकांच्या इथे व्यासपीठासमोर टू व्हीलर्स बाईक्स आहेत त्यांनी लगेचच बाजूला करायच्या आहेत. नक्कीच आता आयोजक मध्ये या ठिकाणी स्ट्रिक्टली तुम्हाला कॉल करतायत. व्यासपीठाच्या बाजूला ज्यांच्या ज्यांच्या बाईक्स आहेत, कार सुद्धा काही जणांनी पार्क केले, लगेचच बाजूला करायचे आहेत. मंगेश ठोंबरे आपली सुद्धा एक त्या ठिकाणी बाईक आहे. 7004 नक्कीच गाडीचा नंबर आहे. लगेचच बाजूला करायची आहे कारण अनेक मान्यवर या ठिकाणी येतात. एवढं मोठं आयोजन आहे, प्लीज सहकार्य करा आयोजकांना. ज्यांच्या ज्यांच्या बाईक्स आहेत प्लीज क्विक फास्ट लवकर बाजूला करायचे आहेत. अतिशय स्ट्रिक्टली वॉर्न तुम्हाला या ठिकाणी दिखवलं जात आहे आयोजकांच्या माध्यमातून. चला लवकर बाजूला करा. आता माझा आयोजक तुमच्यावरती काहीतरी निकिस त्या ठिकाणी स्वतः बाजूला करण्याचा प्रयत्न केला आयोजकांनी, मध्ये झाला नाही आहे. तर आता तुम्हाला सहकार्य करावं लागेल. प्रेक्षक वर्ग विनंती असेल चला ज्यांच्या ज्यांच्या प्रेक्षकाच्या पटापट यायचं आहे. अजून बऱ्याचशा बाईक बाकी आहेत, लगेचच बाजूला करायच्या आहेत लवकर लवकर. चला या लवकर. अजून प्रेक्षकांच्या काही बाईक आहेत ज्या ठिकाणी प्रवेशद्वारे एंट्री आहे व्यासपीठावरती त्याच्या बाजूलाच बरोबर समोर भरपूर जणांनी गाड्या पार्क केलेत. लवकर बाजूला करा की ज्या ज्या प्रेक्षकांकडे आमचा आवाज होतोय. प्रेक्षक नक्कीच क्रिकेटमध्ये मंत्रमुग्ध झाला असेल, म्हणजे हा आवाज तुम्हाला नक्कीच ऐकून लगेचच बाजूला करायची तुमची गाडी. चला या लवकर लवकर, अजून भरपूर बाईक बाकी आहेत. चला लवकर लवकर करा पटापट. नाव बॅक टू द क्रिकेट ऐकूयात बाळू पाटीलांना. थँक्यू ओमकार. 41 धावांची गरज असणार. बघा आपली नैतिक जबाबदारी आपण ओळखायची. जरा प्रेक्षकांना विनंती करतो, आपण या स्पर्धेचे प्रमुख घटक आहात पण आपण थोडं सहकार्य आम्हाला करायचं आहे. कारण आम्ही तुम्हाला फक्त विनंती करणार, आदेश देणार नाही. त्यामुळे आपण व्यवस्थित बारीक पार करायचे आहेत. येणारे 6 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. योगेश हा चेंडू ऑन साईड ला हुक करतो. चेंडूला चेंडू सी मारेचे बाहेर जाऊन लँड होतोय. 6 धावांसाठी गुड शॉट. थँक्यू डीजे मास्टर.
खूप उशिराने हा षटकार येतो पण मयूर प्रयत्न करतो जय आणि पराजय मधला. अजूनपर्यंत 5 चेंडू 35 धावांची गरज असणार आहे. बघा काकडवाल संघ आपल्याला एक विनंती असणार आहे, आपण फक्त 10 खेळाडूंची आपल्याला यादी दिलेली आहे, आम्हाला इथे 10 खेळाडूंची नावं दिली आहेत. काकडवाल संघाच्या संघनायक यायचं आहे लवकर, आपल्या 2 खेळाडूंची अजूनही नावं द्यायची आहेत. चेंडू लाईन बघायला लागणार या वेळेला, पंच सांगतात की लाईन व्यवस्थित आहे पण तर कुठून चेंडू पिचिंग झाला आहे आणि कुठून आपण तर आतमध्ये चेंडू आलाय दाखवून देतात आणि निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलतंय, येणारे आपण 4 चेंडू 35 धावांची गरज आहे. सर्व प्रेक्षकांना आम्ही पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की आपण आपल्या बाईक्स फोर व्हीलर व्यवस्थित पार्क करायच्यात. हा चेंडू शपल ऑन साईड लागेल, डोय चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजनमध्ये, एकच धाव मिळणारे, चांगलं क्षेत्ररक्षक बघायला मिळतं हरीशकडून, सुंदर परफॉर्मन्स आपण बघतो इथं. सांघिक खेळ काय असतोय दाखवून दिलं चिंचोली संघाने. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या धाव फलकाती आपण पाहतो या वेळेला 40 धावा. अजूनही आपण म्हणले तर 34 धावांची गरज असणार आहे. चेंडू बाकी तब्बल आपण म्हणले तर 3 चेंडू 34 धाव फक्त औपचारिकता पूर्ण करतो. योगेश हा चेंडू लॉफ केलाय, चेंडू या पायला पाहिजे, मिडविकेटला क्लिअर करतो चेंडू, सी मार एस बारा लॅड होतोय 6 धावांसाठी. थँक्यू डीजे मास्टर. हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन, फलंदाज मात्र पुढे सरसले आणि आशिषने आपलं काम पूर्ण केलंय आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय. सांघिक यश मिळतं पुन्हा एकदा. थँक्यू डीजे मास्टर. फक्त आपण तर एक एक चेंडू अजूनही बाकी आहे, फक्त औपचारिकता पूर्ण करतो आणि आजचा दिवस खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल आजचा जो सामना आत्ताचा गाजवला आहे तो योगेशने, योगेश कुंभारकरने. खरं फलंदाजी पण खूप चांगली आहे, 50 धावा कुठल्या नाही, आता मात्र गोलंदाजी खूप चांगली करतोय, क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं केलेलं आहे. इथं मात्र चिंचोली संघाने आज सांघिक यश काय असतं हे दाखवून दिलेलं आहे. आशिषने आपण म्हणले खूप चांगलं आपण क्षेत्ररक्षण दाखवलं आहे. इथं मात्र एक सिनियर खेळाडू आहे योगेश, पुणे तर गोलंदाजी मार्ग सायकेला फलंदाजी तो या वेळेला आपण पाहतोय. गणेश येतोय, एक चेंडू बाकी, अजूनही आपण 28 धावांची गरज असणार आहे. योगेश गणेश हा चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न करतो, चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाहीये. पंच सांगतात की षटक संपलं असं वाटतं की चेंडू वाईड आहे पण पंचांना दिसतोय तो, मात्र चेंडू कुठून गेला एक्झॅक्टली कुठून चेंडू आतमध्ये आला आणि इथं मात्र षटक संपतंय. 5 षटकं आपण तर झालेत पूर्ण आणि 28 धावांनी इथं मात्र यश संपादन, विजय संपादन करतो चिंचोली संघ. दोन्ही संघाला विनंती असणार आपण सेकंड करायचं. यानंतर एक सामना असणार, बिग फाईट सामना असणार आहे, पालेगाव विपक्ष काकडवाल. बघा दोन्ही संघाने हस्त आंदोलन करायचं आहे, सेकंड करायचं आहे. पालेगाव संघाने नाणेफेक जिंकले आणि आपण क्षेत्र शिकायला आहे. मनीष पांड्याला आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या लाख लाख शुभेच्छा आणि या सामन्याचा मानकरी असणार नो डाऊट ज्याने खूप चांगली फलंदाजी केली तो म्हणजे आपण तर योगेश कुंभारकर यायचं आहे आणि आयोजकांच्या माध्यमातून आपण तर 517 पारितोषिकसुद्धा असणार योगेशला. 18 चेंडू आणि आपण 52 धावांची वादळी खेळी केलेली आहे आणि एक गडी